लवकर काहीतरी खायला कर ना. हा काय करू सांग. आई सगळ्यात लवकर तर मॅगी बनते ना. मला माहित होतं की तू मॅगीच खाशील. चल हातपाय धुवून घे, मी आधीच करून ठेवली आहे तुझ्यासाठी. खरंच आई, मी आत्ता येते हात धुवून. ही गोष्ट आहे रियाची, जिला मॅगी खूप आवडायची. ती नेहमी खाण्यासाठी आपल्या आईला मॅगीच मागायची आणि घरी जेव्हा कोणीच नसायचं तेव्हाही ती मॅगीच बनवून खायची. असेच काही वर्ष निघून गेले आणि मग ती दुसऱ्या शहरात जाऊन हॉस्टेलमध्ये राहू लागली. आणि मग एक दिवस, हॅलो रिया, काय करतीयेस? काही नाही आई, बस नाश्ता करून कॉलेजलाच चाललीये. अरे वा, काय केलंयस नाश्त्याला? ते आई मी ते मॅगीज बनवला असशील. हो आई, उशीर झाला होता ना म्हणून म्हटलं मॅगीज करावं. अगं मॅगीची भुकेली, कधी पोट भरणार तुझं हे मॅगी खाऊन. पोट तर एकदम छान भरतं आई, पण मनच नाही भरत. जेव्हापासून रिया हॉस्टेलमध्ये आली होती तेव्हापासून ती दिवसरात्र फक्त मॅगी खायची. ना तिने दुसरं काही बनवलं, ना कधी तशी आवड दाखवली. असंच तिचं कॉलेजही पूर्ण झालं. मग ती आपल्या घरी गेली आणि मग, ऐक लवकर तयार हो. हा का, काय झालं? कुठे जायचंय का? अगं वेडे, मी तुला सांगितलं होतं ना आज मुलाकडचे येत आहेत तुला बघायला. काय ग आई, मला आत्ता लग्न नाही करायचंय. आत्ता नाही तर कधी करशील म्हातारी झाल्यावर? चल लवकर तयार हो. सरलाच्या सांगण्यावरून रिया तयार झाली. सुधीर आणि त्याची आई रियाला बघायला येतात. रियाची सुंदरता बघून सुधीर तिला लगेच पसंत करतो आणि मग 2 महिन्यांनी त्यांच्या लग्नाची तारीखही ठरते. त्याच दरम्यान सुधीर आणि रिया बाहेर फिरायला गेले एका हॉटेलमध्ये. तुला काय खायला आवडेल? मी इडली सांबार मागवेन. ते इथे मॅगी मिळत ना? हो मिळत असेल, पण हॉटेलमध्ये येऊन मॅगी खाशील? हो का नाही. बरं ठीक आहे, जशी तुझी मर्जी. त्या दिवशी सुधीरला कळतं की रियाला मॅगी खूप आवडतं, पण किती आवडतं हे माहिती होणं अजून बाकी होतं. मग त्या संध्याकाळी, रिया हे बघ, आता तुझं लग्न होणार आहे, तुझ्या सासरी जाऊन त्यांना काय खाऊ घालशील? तुझं मॅगी? अगं जरा तरी स्वयंपाक करायला शिक, नाहीतर तुझी सासू धक्के मारून तुला बाहेर काढेल. हो हो आई, उद्यापासूनच मला तू स्वयंपाक करायला शिकव, ठीक आहे? रियाला कधीच स्वयंपाक करण्यात इंटरेस्ट नव्हता. जेव्हा ती इतक्या सहजपणे आईला स्वयंपाक शिकव म्हणून म्हणाली, तेव्हाच आईने ओळखलं की ही काहीतरी गौडबंगाल करणार. लग्नासाठी आता केवळ 10 दिवस राहिले होते आणि दुसऱ्याच दिवशी रियाच्या 4 मैत्रिणी लग्नासाठी तिच्या घरी राहायला येतात. सरलाला कळून चुकलं की तिच्या मैत्रिणींसमोर ही काय स्वयंपाक करायला शिकणार ते. आणि तेच झालं ज्याची सरलाला भीती होती. लग्नाचा दिवस येतो, पण खरी कहाणी तर आत्ता सुरू होणार होती. लग्नाच्या 2 दिवसांनंतर, रिया जरा इकडे ये. काय आई? आमच्याकडे अशी पद्धत आहे की नवीन सुनबाई दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करते. आज सुधीरचे काका आणि मामा जेवायला येणार आहेत. तू एक काम कर, 3-4 प्रकारच्या छान भाज्या बनव. तुला हवं असेल तर मी तुला मदत करते. नाही नाही आई, मी करेन ना. रिया त्यावेळी तर आपल्या सासूला हो म्हणाली, पण आता तिची हालत खराब झाली होती. कारण लहानपणापासून मॅगीशिवाय दुसरं काही बनवायला ती शिकलीच नव्हती. ती लगेच किचनमध्ये गेली आणि आपला फोन ऑन करून वेगवेगळ्या रेसिपीज बघू लागली. तिला वाटत होतं फोनमध्ये बघून ती 3-4 प्रकारच्या भाज्या बनवेल. तिने स्वयंपाकाला सुरुवात केली, पण काही वेळातच तिला घाम फुटला. भात करपला होता, मटार पनीरमध्ये मटार तर होते, पण पनीर पूर्णच मिक्स झालं होतं, कढीही बिघडली होती आणि भेंडीत मीठ कमी होतं. रियाला कळलं की आज तिचं काही खरं नाही. तेव्हाच बाहेरून तिच्या सासूचा आवाज येतो. अगं रिया, स्वयंपाक झाला असेल तर घेऊन ये इकडे, सगळे वाट बघतायत. तिने लगेच गॅसवर 2 भांडे ठेवली आणि त्यात पाणी गरम करायला ठेवलं आणि 10 मिनिटातच रिया ती भांडी घेऊन डायनिंग टेबलवर आली. अरे वा, सुनबाईने तर बरंच काही बनवलंय. वाट बाळा, खूप जोरात भूक लागलीये. हो ना, अगदी खरंय, मलाही कडकडून भूक लागलीये. जसं मामांनी भांड्यावरचं झाकण उघडलं ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यात मॅगी होत. अरे सुनबाईने तर मॅगी बनवलंय. अहो दुसरं भांड बघा मामा, त्यात असेल काहीतरी. यातही मॅगीच आहे? हो, ही वेज मॅगी आहे मामा. अच्छा, मग दुसऱ्या भांड्यामध्ये कुठली मॅगी आहे सुनबाई? त्या तिसऱ्या भांड्यात मसाला मॅगी आणि त्यात अंडा मॅगी आहे. खाऊन तर बघा,
खूप मस्त बनवली आहे मी. रियाचं बोलणं ऐकून तिच्या सासूने डोक्यावरच हात मारून घेतला आणि तिकडे सुधीरचे मामा आणि काका एकमेकांकडे बघत राहिले. पण रिया या प्रसंगानंतरही स्वयंपाक करायला शिकली नाही. तिची सासू कुसुमच सगळ्यांचा स्वयंपाक करायची. मग एक दिवस कुसुम किचनमध्ये स्वयंपाक करत असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडली. या जितका जास्त आराम करतील तेवढं चांगलं आहे. त्यांना खायला हलकं फुलकं पण हेल्दी द्या. सूप, दूध, दही, अंडी वगैरे घरचं जेवणच द्या, म्हणजे त्यांना लवकर बरं वाटेल. नाहीतर अशक्तपणा वाढतच राहील, मग मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. रिया आणि सुधीर कुसुमला घरी घेऊन येतात. पण येताना रियाला ना सुधीर काही बोलला ना कुसुम. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुम झोपेतून उठल्यावर, चला आता लवकर सगळ्यांसाठी नाश्ता बनवून देते. जशी कुसुम किचनमध्ये जायला निघाली, रिया तिच्याकडे आली. तिच्या हातात पराठे आणि भाजी होती, तर डोळ्यात अश्रू. पण पराठे करपलेले होते आणि भाजी कच्ची होती. कुसुमने प्रेमाने रियाच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, असं कर, तू किचनमध्ये एक खुर्ची ठेव माझ्यासाठी. त्या दिवसानंतर कुसुम रोज रियाला स्वयंपाक शिकवू लागली आणि रिया पण आता मन लावून शिकत होती. 6 महिन्यात रियाने एकदाही मॅगीला हात लावला नाही आणि आता ती खूप छान स्वयंपाक करायला शिकली होती. रियाची सासू कुसुमही आता पूर्णपणे बरी झाली होती. मग जेव्हा रिया तिच्या खोलीत होती तेव्हा तिची सासू तिथे एक बाउल घेऊन आली. हे घे रिया, खाऊन घे. अहो आई, मी स्वयंपाक केलाय, तुम्ही कशाला केला? अगं, मॅगी बनवलंय तुझ्यासाठी. मला पण तर तुझी थोडी काळजी घ्यायला पाहिजे ना. माधवपूर नावाच्या गावात संदीप नावाचा एक व्यक्ती आपली बायको अंजू बरोबर एका मोठ्या घरात राहत होता. त्या दोघांना एकच मुलगा होता, मयंक, जो परदेशात नोकरी करत होता. खूप वर्षांनी मयंक आता आपल्या घरी येणार होता आणि या बातमीमुळे संदीप आणि अंजू खूप खुश होते आणि ते अगदी आतुरतेनं त्याची वाट बघत होते. 3 दिवसांनी मयंक अॅना नावाच्या चायनीज मुलीला घेऊन घरी येतो. मयंक बाळा, आलास तू? आम्ही केव्हाची तुझीच वाट बघत होतो. असं बोलून वडील मयंकला जवळ घेतात. मग ते अंजूलाही आवाज देऊन म्हणतात, अंजू, अगं ए अंजू, बघ आपला मयंक आलाय. मयंक येणार त्या आनंदात अंजू पंचपक्वांना करण्याच्या तयारीत होती. तेव्हाच ती साडीच्या पदराला हात पुसत बाहेर आली आणि तात्काळ मयंकला जवळ घेतलं. कसा आहेस रे माझ्या बाळा? किती दिवसांनी तुला बघतीये मी. मी एकदम छान आहे आई. मयंक, ही तर कोणी विदेशी मुलगी दिसतीये, कोण आहे ही? आई, ही अॅना आहे, माझ्याच ऑफिस मध्ये काम करते ही. मग मयंक अॅनाला म्हणतो, अॅना हे माझे आई बाबा आहेत. मयंकने हे सांगितल्यावर अॅना अंजूच्या पाया पडते आणि म्हणते, पाय पाडा सासू मॉम. अरे ही काय बोलतीये मयंक. अॅना पाया पाडा नाही, पाया पडते म्हणतात. ओ, आय एम सॉरी सासू मॉम. मयंक, ही मुलगी मला सारखी सासू मॉम का म्हणतीये? मॉम, अॅना माझी बायको आहे, आम्ही दोघांनी लग्न केले. हे तू काय बोलतोयस मयंक, तू आम्हाला न सांगता लग्न केलंस? संदीप असं सांगताच अॅना वडिलांच्या पण पाया पडते. पाय कापून टाकते बाबा. काय, पाय कापून टाकते? हे वेड्यासारखं काय बोलती ही? सॉरी बाबा, या वेळी पण मी रॉंग बोलले, सॉरी, पाय द्या बाबा. ओहो, मयंक, ही कसली बला तू घरी घेऊन आलायस? आता बास कर ग अॅनक. म्हणजे मला म्हणायचं होतं अॅना, जे काही तुझं नाव असेल सगळे दिवस काय पायास पडणार आहेस? असो, खुश राहा आणि सदा सुखी राहा. मयंक, हे सगळं काय चाललंय, तू जरा आम्हाला नीट सांगशील? आई, मी सगळं तुला नंतर सांगतो, मी आता खूप थकलोय आणि मला भूक पण खूप लागली आहे. एवढं बोलून मयंक आपल्या खोलीत निघून जातो. अॅनाने शॉर्ट ड्रेस घातलेला होता. संदीप आणि अंजू एकसारखे अॅनाच्या कपड्यांकडेच बघत राहिले. हे कसले अर्धे मुर्धे कपडे घातलेत या मुलीने, मयंकची बुद्धी कशी काय गहाण पडली जी हिला आपली सून करून घेऊन आला. जर आजूबाजूच्या शेजारच्यांनी हिला अशा कपड्यात पाहिलं तर काय काय बोलतील देव जाणे. अॅना, तू इथेच थांब, मी आत्ता येते. मग अंजू आपली एक साडी अॅनाला देत म्हणते, ही साडी घे आणि तू लवकर आपल्या खोलीत जा आणि कपडे बदलून ये. मग अॅना मयंकच्या खोलीत जाते तेव्हा अंजूच्या शेजारणी तिच्या घरी येतात. काय हो अंजूताई, एवढ्या लवकर तुम्ही आम्हाला परक करून टाकलं? हा, घरी विदेशी सून आणली आणि आम्हाला साधं सांगितलं पण नाही.
हो हो अंजुताई, तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अग काय करणार, ज्याची अशी विदेशी सून येते ना, तिचे असेच नखरे वाढत जातात. काय बोलताय ग तुम्ही दोघी, इतका वेळ ती पोरगी आमच्या डोक्याचा भुगा करत होती आणि आता तुम्ही दोघी सुरू झाल्या. अग ती माझी सून आहे हे मलाच मेलीला आत्ता कळालंय. तुम्ही दोघी जा बरं आता इथून. अहो अंजुताई, तुम्ही एवढा भाव का खाताय? सुनबाईचा एकदा चेहरा तर बघू द्या की आम्हाला. तुमची सून काय सुंदर परी आहे जिला आमची नजर लागेल. तुम्ही दोघी जाताय की आता मी? अहो अहो, एवढ्या चिडताय कशासाठी? आम्ही जातच आहोत, चल ग. त्यानंतर त्या दोघी तिथून निघून जातात. अंजू बिचारी डोक्यावर हात ठेवून काळजी करत सोफ्यावर बसली होती. तिकडे अना मयंकला म्हणते, मला खूप जोरात भूक लागलीये, पण मला हे इंडियन फूड नाही खायचंय. अच्छा मग तू किचन मध्ये जाऊन तुला जे हवंय ते तू बनवून घे. मयंकचं बोलणं ऐकून अना किचन मध्ये जाते, पण तिथे तिला कळतच नव्हतं की नेमकं काय बनवावं. अरे मला तर कळतच नाहीये की आज काय बनवायचं ते. मला तर हे पण माहित नाही की कुठले व्हेजिटेबल्स आहेत. काय करू, मला तर खूप भूक पण लागलीये. तेव्हाच अनाला किचनच्या भिंतीवर दोन पाली दिसतात. मिळालं की मला माझं फूड, आता तर मी यांनाच खाणार. अना जवळच ठेवलेल्या स्टुलावर उभी राहते आणि हाताने दोन्ही पालींना पकडते. तेव्हाच अंजू किचन मध्ये येते. ती जशी अनाला पाल पकडताना बघते तशी ती जोरात ओरडते. बाप रे बाप, अरे देवा, हे काय करतीयस तू सुनबाई? अंजूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मयंक आणि संदीप सुद्धा किचन मध्ये येतात. तोपर्यंत अनाने दोन्ही हातात दोन पाली पकडलेल्या होत्या. काय झालं आई, तू एवढ्या जोरात का ओरडलीस? इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो ना, एवढं काय झालं अंजू, का ओरडलीस एवढी? अहो बघा तर त्या सुनबाईने काय पकडलंय ते. मग मयंक आणि संदीप अनाकडे बघतात. तिने आपल्या दोन्ही हातात पाली पकडल्या होत्या आणि त्या तडफडत होत्या. ते बघून दोघेही ओरडतात. अरे देवा, ही काय काय उद्योग करते, म्हणजे हिने या पाली का पकडल्यात? अरे तुम्ही सगळेजण का घाबरता याला? तुम्हाला माहितीये का, याची चटणी खूपच टेस्टी बनते. मी याची चटणी करून तुम्हाला खायला देते, मग बघा तुम्ही कसे उंगली चाटत राहाल. संदीप आणि अंजू एकसारखे मयंकडे पाहत होते. ते मयंकला ओरडून म्हणाले, अरे वेड्या, कुठून उचलून आणलीस या पोरीला? आणि तू, तू माझी आई, आम्हाला अगदी नको नको करून सोडलंयस. हे सगळं माझ्या घरात नाही चालणार. या पालींना त्या खिडकीतून बाहेर फेकून दे. तुम्ही एकदा खाऊन तर बघा सासू मॉम, तुम्हाला खूप आवडेल. अग बाई, तुझ्या पाया पडते, तू आधी त्या खिडकीच्या बाहेर फेकून दे. कुठल्या अशुभ वेळेला तू माझ्या पोटातून जन्म घेतलास मयंक, काय माहित हा दिवस बघायच्या आधी मी मेले का नाही. आई तू काळजी करू नकोस, मी तिला सगळं समजावून सांगतो. चल अना, आपल्या रूम मध्ये जाऊया. आपल्या खोलीत आल्यावर मयंक अनाला सगळं नीट समजावून सांगतो, त्यांच्या घरच्या पद्धती, खाणं पिणं सगळं. पण तिकडे अंजू सोफ्यावर बसून स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. देव जाणे मी कुठली वाईट कर्म केली होती, त्याची शिक्षा मला आता मिळतीये. तेव्हा संदीपजी जोर जोरात हसू लागतात. तू काहीही म्हण, पण सुनबाई एकदम तुझ्या तोडीस तोड आहे. बाहेरची लोक काय कमी होती, जे तुम्ही पण सुरू झालात आता. तेवढ्यात अंजूला तिच्या नंदेचा फोन येतो. कशा आहात वहिनी, मी हे सांगायला फोन केला होता की आज आम्ही सगळेजण तुमच्याकडे येतोय आणि काही दिवस तिकडेच राहू. अरे देवा, जर हे लोक इकडे आले तर ह्या सुनीला बघून तर अजूनच बोलतील मला. काही क्षण विचार केल्यानंतर ती म्हणते, अहो ते काय आहे ना सुमन वंश, आम्ही 2 आठवड्यासाठी बाहेर फिरायला जातोय. मला त्याची सगळी तयारी करायची आहे. मी नंतर तुमच्याशी बोलते. हा तू कधीपासून खोटे बोलायला लागली संजू? मग काय करू मी, आधीच या सुनेनी येऊन इथं माझं बीपी वाढवलंय. त्यातून हे सगळे नातेवाईक येऊन अजून आपलीच मजा मस्करी करतील. या पुढचं आयुष्य हिच्या बरोबर कसं राहायचं आता तेच कळत नाहीये. तेवढ्यात अना एक सुंदर साडी नेसून हातात चहाचा कप घेऊन अंजूकडे येते आणि म्हणते, सासू मॉम, मी तुमच्यासाठी चहा करून आणला आहे. अहो, ही आपली सून अनाच आहे ना? येस सासू मॉम, मी तुमची सून अनाच आहे. मला मयंकने सगळं समजावून सांगितलंय, इथले रीती रिवाज, खाणं पिणं, कपडे सगळं. याआधी माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल सॉरी.
आतापासून मी तुम्हाला कंप्लेंटची एकही संधी देणार नाही. ऍक्च्युली माझे मॉम अँड डॅड नाही आहेत, मी अनाथ आहे, त्यामुळे मला हे सगळं माहीतच नाही, पण हळूहळू मी सगळं शिकायचं ट्राय करेन. अनाचं हे बोलणं ऐकून संदीप आणि अंजू भावूक होतात आणि अंजू तिला जवळ घेते. आम्हाला कल्पनाच नव्हती की आमची सुनबाई इतकी छान आहे. बाळा तू काळजी करू नकोस, हळूहळू मी तुला सगळं समजावेन. मग अंजू अनाला सगळं काम शिकवू लागली. काही दिवसातच अना भारतीय जेवण, इथले रीतिरिवाज शिकते, सगळं काही छान चालू असतं आणि सगळेजण एकत्र आनंदाने जीवन जगतात. बेस्ट बॉडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.